या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा, टरबूज आहे, हा अनाजी पंत आहे. या टरबूजाबद्दल सांगितलं होतं, या महाराष्ट्राची संस्कृती जर पुऱ्या अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या टरबूजानं महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे. हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे, हा दोस्तीला जागणारा माणूस नाहीये, हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे. त्यात आपण या ठिकाणी मोठं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह 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 भयंकर गाजतंय, बरोबर आहे ना. नरेटिव्ह म्हणजे काय? साधारणपणे खोटं पसरवायचं. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा, टरबूज आहे, हा अनाजी पंत आहे. मी भर सभागृहामध्ये सांगितलं होतं, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होतं आणि त्यावेळेला 250 कोटी रुपये उद्धवसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता बजेटमध्ये मंजूर केले, त्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील, सोमाजी पंत असतील, मोरोपंत असतील, आणखीन रावजी पंत असतील, हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि छंभाजी महाराजांचा छळ केला. पण तो छळ महाराष्ट्राचा आजही थांबलेला नाही. या इथं सभागृहामध्ये आजच्या युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं. या टरबूजाबद्दल सांगितलं होतं, या महाराष्ट्राची संस्कृती जर पुऱ्या अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या टरबूजानं महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे. मी धन्यवाद देतो इथले जिल्हा प्रमुख श्रीयुत सुरेश भोर यांना आणि तालुका प्रमुख दत्ता गंजाळे यांना. यांनी इथे एक बॅनर लावलाय, त्यांनी लिहिलंय परवांच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की आता राजकारणामध्ये तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन. मित्रांनो, हे व्यक्तिगत घेऊ नका, हे व्यक्तिगत घेऊ नका. उद्धव साहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे. आज उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत माणूस, सभ्य माणूस, शांत माणूस, सगळ्यांशी अगदी समन्यायानं वागणारा माणूस हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी आमचे वसंतराव नाईक यांच्यानंतर 5 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या साक्तीनं, शिवसेनेच्या बळावर, शिवसेनेच्या मदतीनं आणि शिवसेनेच्या सपोर्टनं 5 वर्ष भूषवलेला हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे, हा दोस्तीला जागणारा माणूस नाहीये, हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे. मी याचा अर्थ माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबूजासारखा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे, हे उद्धव साहेबांनी ठरवायचं नाहीये, हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे की तुम्हाला कोण नेता हवाय. उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत शांत सभ्य हा नेता पाहिजे की ह्याच्यासारखा कपटकारसानी कलुषा कब्जी पाहिजे हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे, हा त्याचा अर्थ आहे बांधवांनो भगिनीनो. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, संघटनात्मक दृष्ट्या संघटना मजबूत करा, संघटना बळकट करा. अशा किती सत्ता येतील आणि जातील, असे किती जण फुटतील. झाले माझं आटोपले, हा ठीक आहे. आणि म्हणून असे किती आघात होतील आणि जातील याचा विचार करण्याचं कारण नाही. जोपर्यंत उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आपल्या पाठीमागं आहे, जोपर्यंत बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, तोपर्यंत आपला केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही हे लक्षात ठेवा. मनातून असे कचरून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, संभ्रमित होऊ नका, हिंमत हारू नका, अजिबात हिंमत हारू नका. हे सांगण्याकरता म्हणून सचिन भाऊंनी मला विषय दिला. खरं तर ते लाडक्या बहिणीबद्दल बरेच जण बोलले, मी त्याच्यावर आता बोलत नाही, पण एवढंच सांगतो 2014 साली तुम्हाला किती रुपये मिळणार होते, किती मिळणार होते,
15 लाख बरोबर आहे. मध्यंतरी गॅस सिलेंडरची किंमत किती रुपये गेली होती? देशाच्या पंतप्रधानांनी भाऊबीज म्हणून किती रुपये कमी केले? फक्त 200 रुपये. महिला भगिनींनी बरोबर आहेत, एखाद्या गरीब भावाकडे जरी गेल्यात तरी तो भाऊबीजाला 500 रुपये किशातले देईल, देईल की नाही देईल? देशाच्या पंतप्रधानांनी किती दिले? 200 रुपये. आणि आता जे 15 लाख रुपये देणार होते ते 1500 पोरं आलेत, आणि म्हणून भाऊ अत्यंत लबाड आहे. बरोबर आहे ना? भावावर विश्वास ठेवू नका, ह्याचा फुकटचा भाव वाढवू नका, फुकटचा भाव वाढवू नका. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या रूपाने संपूर्ण पुणे विभागाचं दर्शन हे शिवसेनेच्या माध्यमातून घेण्याचं भाग्य मला या ठिकाणी मिळालं. सचिन भाऊंचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो की उत्तम अशा प्रकारचं या ठिकाणी आपण नियोजन केलं, आणि या चांगल्या शिबिरामध्ये उभं राहण्याची संधी आणि आपणा सर्वांचं एकत्रित दर्शन घेण्याची संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन उद्याच्या विधानसभेवर पुन्हा एकदा उद्धव साहेबांच्या विचारांचा भगवा ध्वज आपण सर्वांनी फडकण्याकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.